वेलकम। नमस्कार मित्रांनो, मी आपणा सर्वांचं आपलं चॅनल कॉम्बो प्रो यामध्ये सहर्ष व हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज मी मूवी रिव्ह्यू करेन मुळशी पॅटर्न। मुळशी पॅटर्न हा चित्रपट जरी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यावर आधारित असला तरी त्यात मांडलं गेलेलं जळजळीत सत्य हे सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारं आहे। चित्रपटाची कथा 1990-91 दशकातील असली तरी सुद्धा आज तागायत शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकण्याच्या, लाटण्याच्या, लुटण्याच्या जे काही कृत्य आहेत ते आजही सगळे स्वरूपपणे चालू आहेत। त्यामुळं आजच्या 21व्या शतकात सुद्धा लागू पडणारा आणि सर्व देशाला लागू पडणारा ज्या पद्धतीने चित्रपटाची टॅगलाईन आहे की ही कथा, ही गोष्ट एका तालुक्याची नाही तर अख्ख्या देशाची आहे, ती पुरेपूर लागू पडते। कारण आपल्या हाडाची काडी करून, रक्ताचा घाम करून, जीवाचं रान करून धान्य पिकवणाऱ्या आणि अख्ख्या जगाला पोसणाऱ्या त्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याची वाताहत कशा पद्धतीनं होते। जमीन एकतर शेतकरी स्वतः पैशाच्या हव्यासापोटी जमीन विकतो किंवा त्याला जबरदस्तीने ते जमीन विकायला सावकार, कंत्राटदार किंवा त्यामध्ये बिल्डर हे ज्यावेळेस त्याला भाग पाडतात त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीची वाताहत कशी होते आणि त्याची स्वतःची दुर्दशा, दिशा व दशा कशा पद्धतीनं विस्कटते आणि मग ते त्याची पुढची पिढी, त्या शेतकऱ्याची मुलं कशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात। खरं तर जमिनी लाटणं, लुटणं सावकारांकडून जबरदस्तीनं शेतकऱ्यांची हा एक गुन्हा आहे, परंतु त्या गुन्ह्याला ज्यावेळेस गुन्ह्यानं प्रत्युत्तर दिलं जातं त्यावेळेस काय होतं हे या चित्रपटातून अत्यंत सुरेखरित्या, सुंदररित्या मांडलेलं आहे। याची भाषा सत्याची परखड भाषा आहे, प्रखर भाषा आहे। त्यामध्ये अत्याचार, हिंसाचार, व्हायलन्स हे शब्द आणि या प्रकारच्या हे सगळे ॲक्शन्स त्यामध्ये एवढे ठसून भरलेले आहेत की जर तुम्ही या चित्रपटाचा शौकीन असाल, ॲक्शन मूवी गोयर असाल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। चित्रपटाची कथा कोणताही स्पॉइलर न देता संक्षिप्त स्वरूपात सांगायची म्हटली तर अशी आहे की एक सधन शेतकरी आहे सखाराम पाटील, तो आपल्या मुळशी तालुक्यामध्ये आपल्या 100 एकर रानाबरोबर आरामात राहत असतो। परंतु पुण्या मुंबईतल्या लोकांना ज्या पद्धतीनं मुळशी तालुक्याचं किंवा पुण्यातल्या आजूबाजूचं जे काही निसर्ग समृद्ध, निसर्ग संपन्न असा जो भाग आहे त्याचं जे एक पहिल्यापासूनच आकर्षण होतं ते 1990-91 दशकामध्ये सुद्धा होतं। काही सावकार, कंत्राटदार, त्यानंतर राजकारणी त्या तालुक्यामध्ये येतात आणि मग जबरदस्तीनं त्या शेतकऱ्याचं रान किंवा ते शेत जे आहे ते विकत घेतात आणि ते विकत घेतल्यानंतर त्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत किंवा दुर्दशा कशा पद्धतीनं होते त्याचं चित्रण या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आता पैशाच्या हव्यासापोटी किंवा IT रिव्होल्युशनच्या आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या सोज्वळाने गोंडस नावाखाली आणि हेतूपोटी ज्यावेळेस शेतकऱ्यांची जमीन विकायला भाग पाडली जाते, का कधी कधी कमी किंमत देऊन, कधी खूप भरमसाठ किंमत देऊन, तरी सुद्धा जमीन शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांकडे असणं, जमीन विकण्यापेक्षा ते राखणं हे किती महत्वाचं आहे हे या चित्रपटामधून सांगण्यात आलेलं आहे। दर 5 मिनिटाला चित्रपटामध्ये जमीन का विकली गेली आणि जमीन विकल्यामुळेच हे सगळं झालं हे त्या शेतकऱ्याचा मुलगा सांगताना तुम्हाला लक्षात येईल। शेतकऱ्याची भूमिका मोहन जोशी आणि महेश मांजरेकर यांनी केलेली आहे। जे आपलं जे काही शेत असतं ते विकून पुण्याकडं ते वास्तव्यास आलेले असतात आणि पुण्यातल्या मार्केट यार्डामध्ये ते काम करत असतात। तिथं काही वरिष्ठांशी आणि त्यानंतर काही सावकारांशी बाचाबाची त्या शेतकऱ्याच्या मुलाची झाल्यानंतर त्यानंतर पुढं कशा पद्धतीनं कथा वळण घेते आणि तो मुलगा कशा पद्धतीनं गुन्हेगारी जगाकडे जातो आणि गुन्हेगारी प्रवृत्ती त्याच्यामध्ये बळावत कशी जाते आणि अख्ख्या पुण्याचा डॉन होण्याचं आणि भाई होण्याची त्याची जी स्वप्न तो रंगवू लागतो आणि त्याचं तो झालेला कायापालट तो या चित्रपटामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आलेला आहे। चित्रपटाचा पहिला जो भाग आहे, पूर्वार्ध आहे, तो जरा जरी संथ असला तरी सुद्धा तो थोडासा आपल्याला रंजक वाटतो, परंतु चित्रपटाच्या उत्तरार्धात चित्रपट वेग पकडतो आणि त्याचे अनिष्ट परिणाम काय होतात गुन्हेगारी जगाकडे वळल्यानंतर ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। मोहन जोशी आणि महेश मांजरेकर यांनी शेत विकून आलेल्या शेतकऱ्याचं जो काही अभिनय आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वठवलेला आहे। सगळ्यात चांगलं
हित नाव चांगली भूमिका ज्याने साकारलेली आहे, ती व्यक्तिरेखा व्यक्तिरेखा अक्षरशः ज्याने जगलेली आहे त्याचं जर कौतुक करायचं म्हटलं तर तो आहे ओम भुतकर, ज्याने राहुल म्हणजे त्या मोहन जोशीच्या मुलाची आहे जी भूमिका शेतकऱ्याची केलेली आहे, आणि त्याची जी खुद्दारी, त्याचा जो स्वाभिमान त्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे, त्याच्या डोक्यातला तो राग आणि प्रत्येक चूक ही डोक्याच्या त्या वडिलांच्या डोक्यावरती खापर फोडण्याची त्याची ती सवय, आणि शेवटी वडिलांच्या एका हास्यासाठी त्यांना फक्त हसरं बघण्यासाठी त्याची होणारी व्याकुळता आणि त्याचा त्याचं त्या पद्धतीनं त्याला लागलेली ती हुरहुर ही चित्रपटात पाहताना आपल्याला ते लगेच फील होतं, ते आपल्याला कुठेतरी क्लिक होतं, आपण त्या चित्रपटाच्या पात्राशी स्वतःहून कनेक्ट होतो, चित्रपटाचा आपण एक भाग होऊन जातो आणि समरस होऊन जातो आपण त्या चित्रपटाशी. पोलिसाची भूमिका उपेंद्र लिमये यांनी खूप जोरदार व सकस केलेली आहे, आणि जो राहुल शेतकऱ्याचा जो मुलगा आहे जो ओम भुतकर यानं भूमिका त्याची केलेली आहे, त्या भूमिकेला ते न्याय देत असतानाच त्याच्या विरोधात त्याला पकडण्यासाठी त्याला समजावण्यासाठी ज्या पद्धतीनं उपेंद्र लिमये या पोलिसानं मेहनत केलेली आहे, त्यांचे काही संवाद आहेत ते आपल्यालाही खूप काही शिकवून जातात. गाणी चा जर विचार केला तुम्ही तर यामध्ये गाणी एक दोन ते तीनच गाणी आहेत यामध्ये, परंतु ती खूप श्रवणीय आहेत, ऐकण्यासारखी आहेत, आणि त्यामधलं चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ज्यांना केलेलं आहे प्रवीण विठ्ठल तरडे. आता प्रवीण तरडे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दिग्दर्शकाची भूमिका, लेखनाची, कथेची, पटकथेची आणि अभिनयाची सगळ्या स्तरावर एक्सलन्स कशाला म्हणतात, कशाशी खातात ते प्रवीण तरडे यांच्याकडून शिकावं. कारण सगळ्याच पातळ्यावरती एखादा माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकत नाही, तो परफॉर्मन्स आपल्याला प्रवीण तरडे यांच्या अभिनयातून दिग्दर्शनातून आपल्याला बघायला मिळतो. खरं तर चित्रपटासाठी पाहण्यासाठी खूप काही कारणं आहेत, एक दोन चार कारणं मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाचं आहे ओम भुतकर म्हणजे राहुल शेतकऱ्याच्या मुलाची ज्याने भूमिका केलेली आहे त्याच्या त्या स्टीलर परफॉर्मन्ससाठी तर हा चित्रपट नक्कीच पाहावा. प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनासाठी महत्वाचं म्हणजे सिनेमॅटोग्राफी जी दाखवलेली आहे, ते सिनेमॅटोग्राफी म्हणजे सुरुवातीच्या सीनला जो हेलिकॉप्टरचा शॉट दाखवलेला आहे, कॅमेराच्या अँगल्स वगैरे हे चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने जमवून आलेले आहेत. दोन चार गाणी, दोन तीनच गाणी आहेत, तीनच गाणी आहेत, परंतु ते खूप चांगली श्रवणीय झालेली आहेत. त्यातील आर 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 खतरनाक हे गाणं तर खूपच चांगल्या पद्धतीने जमवून आलेलं आहे. चित्रपटाच्या इंटरवलच्या सुरुवातीला या गाण्याच्या मध्ये मिळालेला जो एक काही ट्विस्ट असतो, जो काही प्रेक्षकांना दिलेला जो काही एक धक्का आहे, तो खरोखरच आपल्या पायाखालची जमीन सरकवून लावण्यासारखा आहे तो, आणि तुम्हाला तो सस्पेन्स जो आहे तो शेवटपर्यंत असा धरून ठेवतो. चित्रपट गंभीर आहे, खूप गंभीर आहे, चित्रपटाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फक्त गंभीरपणा आहे, परंतु ते गंभीरपणात सुद्धा फक्त संवादामधून आणि टायमिंग साधून जे हलके फुलके जे विनोद झालेले आहेत ते खरोखरच तुम्हाला हसवून जातात, कधी कधी तर पोट धरायला पोटाला हात धरून सुद्धा तुम्ही हसू लागता. परंतु चित्रपटाचा मूळ गाभापासून चित्रपट कधीही सरकलेला नाहीये. चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले आहे, चित्रपटाला दिलेली जी काही ट्रीटमेंट आहे, त्याचं जे काही नरेशन आहे, त्याचं जे काही ते फ्लॅशबॅक आणि प्रेझेंट मोडमधलं जे काही मिक्सिंग आहे ते कधी कधी कन्फ्युजिंग होऊ शकतं, परंतु एक सुजान जर तुम्ही मूव्ही गोयर असाल तर चित्रपटात तुम्हाला त्याचं एडिटिंग खूप चांगलं आवडणार आहे. थोडा वेळेची म्हणजे चित्रपटा सुरुवातीला थोडासा संत होतो, थोडेसे एडिटिंगनं तो थोडासा क्रिस्प होऊ शकला असता, थोड्यासा कमी तासाचा आणि 2 तास 36 मिनिटांचा चित्रपट 2 तास 15 मिनिट किंवा 2 तास 10 मिनिटात सुद्धा होऊ शकला असता. बट ओके, एनिवे त्या चित्रपटामधला जो काही सकस जोरदार सगळ्यांचा जो काही अभिनय आहे, त्याचं डायरेक्शन आहे, महत्वाचं म्हणजे चित्रपटातून मिळणारा जो काही संदेश आहे तो आपल्याला खरोखरच खूप घेण्यासारखा आहे. कारण या महाराष्ट्राची जी माती आहे ती कृषी प्रधान माती आहे, त्यात अशी अशी माणसं होऊन गेली, असा माणूस एक तर असा मानव महामानव यामध्ये होऊन गेला की ज्या माणसानं झोपल्या माणसाला जागं केलं, जागल्या माणसाला उठवलं, उठल्या माणसाला लढायला लावलं, लढायला लावलेल्या माणसाच्या हातात तलवार दिली, ज्यांना वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला, ज्यांना सह्याद्रीच्या कणाकापऱ्यातून हर हर महादेवचा नारा दुमदुमीवला, असा तुमचा मान माझा अभिमान नाट्य महाराष्ट्राचा स्वाभिमान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं मला खरोखरच इथं अपरिहार्य अनिवार्य वाटतं. कारण
शेतकऱ्यांचं जे काही राज्य होतं, जे काही रयतेचं जे राज्य होतं ते 16व्या शतकात होतं, 19व्या शतकामध्ये आणि या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू झालेली आहे ते 21व्या शतकामध्ये सुद्धाही त्याचा ते राजरोस चालूच आहे आणि त्याचा अक्षरशः कळच घातलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी का होईना, आपल्या जगाच्या पोशिंद्यासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि आपल्या मराठी मनासाठी हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. मी या चित्रपटाला 3.5 स्टार देत आहे. जे काही चित्रपटाची जी लांबी आहे आणि त्यामध्ये रिपिटेशन झालेले काही सीन्स आहेत त्यामुळं त्यातील 1% मी इथं काढून, 1 स्टार मी काढून घेत आहे. तरीसुद्धा हा चित्रपट एकदा 1 time वॉच का होईना, नक्कीच सगळ्यांना बघण्यासाठी आहे. खरं तर चित्रपटाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते अडल्ट म्हणजे ए सर्टिफिकेट आहे, कारण त्यामधील जो काही व्हायलन्स दाखवलेला आहे, हिंसाचार दाखवलेला आहे, तो यामध्ये खूपच जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेला आहे. परंतु ॲक्शन मूव्ही गोयरला लक्षात घेऊन हा चित्रपट बनवलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही जर ॲक्शन चित्रपटाचे जर शौकीन असाल तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. पुढच्या अशाच मराठी चित्रपटाच्या मराठी रिव्ह्यूसाठी, फेस टू फेस रिव्ह्यूसाठी आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. सत्यमेव जयते.